मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात. सर्वजण उत्सुकतेने विचारतात, कोणता खेळ सर? शिक्षक एका विद्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो. संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. शिक्षक तिला तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अशा 30 व्यक्तींची नावे लिहायला सांगतात. संगीता तिच्या घरातील नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी 30 नावे फळ्यावर लिहिते. शिक्षकाने नंतर तिला त्यातील 3 अशी नावे पुसून टाकण्यास सांगितली की जी तिच्या दृष्टिकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावे पुसली. आता शिक्षकांनी 5 आणखी नावे पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावे पुसावयास लागली. हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त 4 नावे पुसायची बाकी राहिली होती. जी 4 नावे संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली होती ती म्हणजे आई, वडील, नवरा आणि मुलगा. संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता, कारण त्यांना कळून चुकले होते की ह्या पुढचा खेळ संगीताला फार कठीण जाणार आहे. तिला आता सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे. शिक्षकाने आता तिला तिच्या पुढील 2 नावे पुसण्यास सांगितली. मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतकरणाने तिने आपल्या आई वडिलांची नावे पुसून टाकली. अजून एक नाव पुसून टाक, शिक्षकाने फरमावली. संगीता आता पूर्णपणे हवालदिल निराश झाली होती. थरथरत्या हाताने तिने मुलाची नाव पुसली आणि ओक्सा बोक्षी रडायला लागली. शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले. थोड्या वेळाने जेव्हा तिचे दुःख आवरले तेव्हा तिला विचारले की आई, वडील व मुलगा यांपैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले? तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून नवऱ्याऐवजी ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू शकली असती, कारण त्यांनी तिला जन्म देऊन लहानाचे मोठे केले होते. किंवा ज्याला तिने जन्म दिला अशा तिच्या मुलाचे नावही ती ठेवू शकली असती. मग नवराच का तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती? तिला वाटली. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता संगीता काय उत्तर देते याकडे कान टवकारून वाट बघत होते. संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली आणि सावकाश म्हणाली, एक दिवस माझे आई वडील मला सोडून जातील, माझा मुलगा सुद्धा मला सोडून जाईल, त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी वा लग्नानंतर, तत्सम काही कारणांमुळे. शेवटी माझ्या बरोबर राहील तो माझा नवरा, ज्याच्या बरोबर मी माझे उभे आयुष्य व्यतीत केले आहे. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गडगडात तिचे उत्तराचे स्वागत केले. आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते आपल्या आयुष्यात येतात आणि जातात. काही जण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर काही जण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात. तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा समजले पाहिजे.